10-15 लाख रुपए देख कर माफी मांगा। काला धन लाने का कि नहीं लाने का, सस्पेंड कराना सस्पेंड। नमस्कार, मी श्वेता, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। तर प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि आता आज विरोधकांची काय रणनीती असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत, कारण त्यांच्या सोबत आहेत सुधीर मुनगंटीवार। प्रणाली, श्वेता, विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आताच थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे आणि हे जे अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन, याचा कामकाज, ज्याचा कालावधी जो आहे तो वाढवला जावा, किमान एक आठवडा वाढवावा अशी भाजपची मागणी होती, पण ती आता मान्य झालेली नाही। या संदर्भात बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहे। सुधीर भाऊ, तुमची मागणी होती की किमान आठवडाभर वाढवावा, पण तसं काही झालेलं नाही, आता आपली प्रतिक्रिया काय? प्रश्न अनेक आहे, चांद्यापासून बांध्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत अनेक समस्या आहे। हे 2 वर्ष कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये सारं राज्य चिंतेत आहे, अडचणीत आहे, संकटात आहे, अनेक प्रश्न समस्या उपस्थित झाल्या। सांसदीय आयुधांचा उपयोग करून या सर्व प्रश्नांना न्याय मिळावा, विविध विषयावर चिंतन व्हावं, मंथन व्हावं, विधानसभा सदस्यांनी आपापल्या भागातले प्रश्न उपस्थित करावे आणि मायबाप सरकारनी, कल्याणकारी सरकारनी, वेगवेगळ्या राज्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल पुढे न्यावं ही भावना होती। खरं तर विधानसभेच्या अधिवेशनाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आम्ही येत नाही, आमच्या घरी खुर्च्या नाही म्हणून आम्हाला अधिवेशनात बसावं लागतं असा भाव नाही आहे। या ठिकाणी येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लागावे। लोक आम्हाला विचारतात, भाऊ हे प्रश्न तुम्ही मांडा, मग धानाचा बोनस आहे, धडक सिंचन विहिरीचे पैसे नाही, गडचिरोलीच्या समस्या आहे, नक्षलवाद आहे, पोलीस यंत्रणेचा भ्रष्टाचार आहे, मंत्रालयामध्ये असणारा भ्रष्टाचार आहे, निराधार योजनेचं अनुदान 4-4 महिने येत नाही, विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता बहिणींचा प्रश्न आहे, धानाचा बोनस आहे, किती प्रश्न आहेत। कोरोनाचं कारण देऊन हे अधिवेशन छोट्या आकाराचं करण्यात येतं, गेली 2 वर्ष आपण पाहतोय, तो तरी मुद्दा आलाय का चर्चेला अजून? कोरोनाचाही मुद्दा नाही। खरं तर आता या कोरोनाच्या संदर्भात मोठ्या मोठ्या राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केल्या होत्या, म्हणजे आता राणा भीमदेवी हा शब्द काढावा लागेल, राणा उद्धवजीच्या थाटामध्ये घोषणा झाल्यात। तुम्ही सांगितलं की आता आफकिन इन्स्टिट्यूट वॅक्सिन करेल, केलं नाही। 11,035 कोटीच्या DPDC तून 30% म्हणजे 3,000 कोटी खर्च करू, ते सुद्धा केलं नाही। मधामध्ये 5,442 कोटी कोरोनासाठी घोषित केले, त्याच्यातून काही पैसे देऊ सांगितलं, तेही झाले नाही। डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही 2100 कोटी खर्च करणार होते, तेही झाले नाही। या ठिकाणची 4 मे 2020 आरोग्य विभागाची नोकर भरती करायची, ते झालं नाही। ऑक्सिजन प्लांट अजूनही कापूस कोंड्याच्या गोष्टीसारख्या अपूर्ण आहे। ऑक्सिजन प्लांट उद्या जर अशा येऊ नये, ईश्वराला माझी प्रार्थना आहे की देवा, आमची प्रार्थना आहे की आता तू आमचा कोरोनाचा आता पुन्हा प्रश्न उपस्थित होणार नाहीची काळजी घे, पण आली मग काय करणार? ऑक्सिजनचे नाही, आज एवढी वाईट अवस्था आहे। एक हॉफकिनच्या खरेदीच्या बाबतीमध्ये मी आतापर्यंत 54 वरती फोन केला आहे, मी सातत्याने पत्रव्यवहार करतोय की आता तातडीने काही गोष्टींची खरेदी करावी लागते। तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल पडून राहिली हो, मग चर्चा करायची नाही का? बरं, इथंच नाही थांबगा, कोरोनामध्ये सुद्धा काही लोकांनी या आपत्तीची सुद्धा इष्टापत्ती केली, एवढा भ्रष्टाचार केला आहे तुम्ही विचार नाही करू शकत, पण त्याच्यावरही बोलायला कालावधी मिळत नाही। आणखी एक महत्वाचा विषय सध्या चर्चेला आहे, तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक, त्याच्या संदर्भात BSC मध्ये काही चर्चा झाली का? आम्ही असं ऐकतोय की आता शासन जो कार्यक्रम आहे ती कामकाजाची जी पत्रिका आहे ती राज्यपालांकडे पाठवणार नाही। BSC मध्ये चर्चाच झाली नाही, आम्ही वर्तमानपत्रातून वाचतो। खरं तर हक्कभंगाचा विषय आहे, हक्कभंगाचा विषय आहे। जसं पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द केली जाते, तसा हा निर्णय फुटल्याच्या कारणाने यांनी आता अध्यक्षपदाची निवडणूक रद्द केली पाहिजे। अध्यक्षपदासाठी आम्ही सांगत होतो निवडणूक घ्या लवकर, तेव्हा घेतली नाही। आता नियम समितीचे नियम बदलवले, त्याच्यासाठी 12 आमदारांना निलंबित केलं। मतदारांचा हक्क म्हणजे तुम्ही लोकशाहीच्या प्रथा परंपरा साऱ्या नष्ट करण्याचं काम करताय, बैमानीनी तुम्ही निवडून आलात, पण याचा अर्थ लोकशाहीच्या संदर्भात एवढी बेमानी करायची? 12 आमदार त्यांना मताचा अधिकार नाहीये का अध्यक्षाच्या निवडणुकीत? तुम्ही तो त्या द्यायला तयार नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फेरविचार करा मेरिटमध्ये, तुम्ही ते करायला तयार नाही।
तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल तर ये पबगई काय सब जानती असा झटका फटका देईल, दणका देईल की नंतर लोकशाहीमध्ये तुमच्या पापाचा हिशोब जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। ही निवडणूक पार पाडून टाकावी आणि नंतर निलंबन मागे घ्यावं असं काही डाव आहे सरकारचं असं वाटतं? अजून अशी मशीन निघाली नाही त्यांच्या मनात काय, पण आकगन तसंच आहे। म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा जो अंदाज करतो ना नजरअंदाज, तसा हा नजर अंदाज आहे। अजून त्यांच्या मनात काय हे माहीत नाही, पण एवढं नक्कीच आहे की कडुनिंबाचं प्रत्येक पान चावून बघायचं नसतं, कडुनिंबाचं झाडात एक कडूच असेल यांचं बैमानीवर राज्य आगं, प्रत्येक गोष्टीत बैमानीच राहणार आहे। विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली तर भाजप उमेदवार देणार का? हा तर निर्णय पहिल्यांदा तर अधिकृतपणे या विषयावर प्रस्ताव आल्यावरच आम्ही चर्चा करू। असा विषय करणे याचा अर्थ मग त्यांच्या निर्णयागं आमची मुकसंमती आहे असा होईल। जेव्हा अधिकृतपणे आमच्या विधानसभेत हा विषय येऊ द्या, त्याच्यावर आम्ही काही चर्चा करू, 12 आमदारांचं निलंबन मागे घ्यायची विनंती करू, जे मतदार आहे त्यांचा हक्क त्यांना देण्याच्या दृष्टीने आग्रह करू आणि मग आम्ही निर्णय करू काय करायचं आहे। तरीही बिनविरोध ही निवडणूक व्हावी अशी प्रथा परंपरा आहे, त्यासाठी त्या दृष्टीनं सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहे, भाजपशी विरोधकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे असं ऐकी वाटत आहे, काय परिस्थिती? असं आहे की आम्ही अनेकदा ज्या परंपरा प्रथा आहे त्याचा अतिशय सहानुभूतीपूर्वक सकारात्मक नेहमीच आम्ही धोरण ठेवू। तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नीच्या संदर्भात निर्णय केला, आम्ही बिनविरोध केला। काँग्रेसचे लोक आलेत, त्यांनी आम्हाला माननीय देवेंद्रजींना आवाहन केलं, विनंती केली, पण या संदर्भात सरकार हे हट्टी धोरण ज्या पद्धतीचं हे सरकार वागतंय ना, चेहरा शिवाजी महाराजांचा आणि हृदय मात्र औरंगजेबाच्या विचाराचं आहे। नाही, आपण पाहतो की यांची प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सरकार हट्टीपणे वागतंय या संपूर्ण प्रकरणात। जे प्रणाली, खूप धन्यवाद या सगळ्या एक्सक्लुझिव्ह संवादासाठी। सुधीर मुनगंटीवार।